दुपारी जनसेवा विकास समिति संस्थापक किशोरजी आवारे यांची नगरपालिकेच्या आवारामध्ये दुपारच्या वेळेला हत्या करण्यात आली। त्या हत्येचा त्या घटनेचा मी प्रथमता जाहीर तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आणि कालची घटना जी झाली त्या घटनेनंतरन आज सकाळी 7 वाजता सुनील शेळके नॉट रिचेबल फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमांनी ज्या काही बातम्या लावण्याचं काम केलं त्या अनुषंगाने आता मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे। कालची जी काही घटना झाली या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत, ही घटना का केली, या मागची सत्यता काय आहे, त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे, कोण गुन्हेगार आहेत, याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी वर्ग प्रामाणिकपणे करण्याचं काम करतायत। परंतु जी काही घटना घडली या मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कोणी करू नये याच करता आम्ही सातत्याने देखील एक समंजसपणाची भूमिका घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय। मागील काही दिवसापूर्वी किशोर आवारे असतील किंवा आम्ही असू राजकारणामध्ये एकत्रितपणाने काम केलं, परंतु आमचे विचार मतभेद असतील परंतु मनभेद नव्हते। परंतु काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचं जर कोणी काम करत असेल तर कृपया करून अशा घटनेला राजकीय वळण देऊ नका। जी काय सत्यता असेल ती सत्यता समाजापुढे न्याय देवता आणि पोलीस विभाग पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने आणल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कालच्या घटनेमध्ये संध्याकाळी जी काय फिर्याद किंवा FIR नोंद करण्यात आली त्यामध्ये माझं स्वतः सुनील शेळके, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि इतर काही अशा व्यक्तींकडनं ह्या हत्येचा कट करण्यात आला त्यामध्ये सांगण्यात आलं। परंतु ही फिर्याद देत असताना शेवटी एखाद्या कुटुंबातला व्यक्ती गेल्यावरती त्या परिवाराची भावना देखील तीव्र असते हे आम्ही समजून आहे। परंतु त्या मागचे खरे कोण सूत्रधार आहेत, कोण हे सगळं घडवतं, हे कोण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतो हे देखील आम्ही पुढील काळामध्ये शोध घेऊन तो नक्कीच जनतेपुढे आणल्याशिवाय राहणार नाही। मला एवढं सांगायचं आहे की माझ्या मायबाप जनतेनं या सुनील शेळकेला आयत्या वेळेला पक्षामध्ये दुसऱ्या येऊन सुद्धा 94,000 मतांनी निवडून दिलं, ते कुणाच्या जीवावरती उठायला, कुणाला लुटमार करायला, कुणाला फसवायला निवडून दिले नाही याची मला आजही जाणीव आहे। आणि म्हणून मी सातत्याने सांगत असतो की आपण राजकारण करत असताना आपण विकासाचं राजकारण केलं पाहिजे, आपण आरोप प्रत्यारोप करत असलो तरी ते तात्पुरते असले पाहिजे, परंतु कामातून आपलं नेतृत्व, आपली असलेली शक्ती, आपली असलेली जबाबदारी ही दाखवली पाहिजे। आणि मी ते गेले 3 वर्षापासून सातत्याने दाखवण्याचं काम करतोय। माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं कामांसाठी, आमच्या अडचणी सोडवण्यासाठी, आम्हाला न्याय मिळेल, आमच्या समस्या सुटतील या भावनेतून या विश्वासानं माझ्या मायबाप जनतेने मला काम करायला निवडून दिलेले। राजकारणापासून अलिप्त व्हायचं असेल तर आज होईल, परंतु बदनाम करून जर कुणी मला अलिप्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मी कदापि असले आरोप कधीच स्वीकारणार नाही। आणि कुठली चौकशी आली, कुठलीही मला विचारणा करण्यात आली तरी मी पोलीस विभागाला प्रत्येक यंत्रणेला पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। माझी चौकशी सखोल करा, याच्यातून कोण गुन्हेगार आहेत यांची देखील चौकशी सखोल करा, आणि ह्या मागं कोण राजकारण करतंय यांची देखील आपण चौकशी केली पाहिजे। सुनील शेळकेंनी 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये 20-22 वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये काम केलं, परंतु साधी कोणाच्या तोंडात थप्पड मारली किंवा कोणाला शिवी दिली असा कुठे आजपर्यंत माझ्यावरती गुन्हा पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्या पोलीस स्टेशनला सुद्धा आपण दाखवा। आणि हे धंदे, हे राजकारण किंवा कोणाच्या जीवावरती बेतणं हे आमच्याकडनं शक्य नाही, कारण आम्ही देखील ते भोगतोय। आमच्या परिवारातला एक सदस्य गेल्यानंतर काय परिस्थिती त्या कुटुंबाची होती ते देखील आम्ही आज जाणून आहे। आणि म्हणून कुणाच्या जीवावरती बेतून राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसल, परंतु जाणीवपूर्वक माझं नाव, माझ्या भावाचं नाव घेण्याचा प्रयत्न करून, माझा भाऊ कष्ट करतो, माझा भाऊ मेहनत घेतो, मला आर्थिक पाठबळ देतो, आणि त्याचं नाव जर कोणी घेऊन त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी तशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे। मला राजकीय
काम करत असताना मी न्याय देवतेने मी कायद्याने चालणारा माणूस आहे, मला खादी वर्गी वर्दीचा मला संरक्षण आहे, मला पोलीस विभाग माझ्या मागं संरक्षण रात्रंदिवस मला देते, मी असल्या अडतूस फडतूस गुन्हेगारांशी का संबंध ठेवू आणि असल्या अडतूस फडतूस गोष्टींकडे मी लक्ष का देऊ? कुणी कुणाच्या जीवावरती उठल, कोण काय करेल याचा अर्थ सुनील शेळके असल्या घाणेरड्या नीच प्रवृत्तीकडे जवळ कधीच जाणार नाही। तुम्हाला काय विचारा तर विचारा आता। माझी प्रसार माध्यमांना विनंती आहे, प्रत्येक गोष्टीची आपण शहानिशा करा। तुम्ही एक बातमी लावता, आम्हाला 15-15 वर्ष नाव कमवाय गेलेत आणि तुम्ही 15 मिनिटात आमची बदनामी लगेच बातम्या दाखवून करता, असं करू नका। जी सत्यता असेल ती सत्यता मी स्वीकारेन, जे काय चौकशीतनं निष्पन्न होईल ते आल्यानंतरनं ज्या गोष्टीला सामोरं जायचं त्या गोष्टीला मी सामोरे जाईन। परंतु कारण नसताना आज राज्यातले युवक युवती, माझ्या तालुक्यातली मायबाप जनता, माझी उद्याची पिढी घडणारी माझ्याकडे आपुलकीनं पाहते, विश्वासानं पाहते, पण तुम्ही क्षणामध्ये आमची बदनामी करून कारण नसताना अशा बातम्या कृपया करून छापू नका। जे काय असेल त्याला नक्की आम्ही सामोरे जाऊ। पोलीस विभाग त्यांच्या तपास यंत्रणेतून जी काय त्यांना चौकशी करायची ते सखोलपणानं करतील। आणि याही पलीकडे तुम्हाला सांगतो, मी आज किंवा उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, त्यांना संपूर्ण घटनेची देखील माहिती देणार आहे। परंतु कृपया करून राजकीय द्वेषापोटी काही मंडळींनी ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं काम करू नये, त्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आमच्या कुटुंबाला पुढे डिस्टर्ब करण्याचं काम करू नये।